जत्रा आहे का आतमध्ये? चला बसा, बोलतो त्या शिंद्याशी. या या, ए आराम गोरांनो, तुमचा लीडर आला. या साहेब, हे बघा, जास्त बोलायचं काम नाही, पोरांना सोडून द्यावं लागेल तुम्हाला. अरे अरे अरे, तुम्हाला कोण शिव्या देणार बाबा? हा, तुम्हाला कोण शिव्या देणार? बसा 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 ना. चा मागू? कशी खातीर करतो बघ तुझ्या पोरांची, इथं बसून बघतो. खातीर बितीर करायची काम नाही, त्यांना सोडून द्यावं लागेल तुम्हाला. हे भगवान, तू मधी पडायचं काम नाही बरं का? मारामारी केली यांनी, चाकू छुरे चालवलेत, रितसर केस दाखल करावी लागणार यांच्यावर. बघा साहेब, मारामारी तिकडच्या पुरानी चालू केली, त्या गलीतल्या पुरानी केली, त्यांच्यापैकी किती लोकांना पकडलंय? मला शिकवतो, मला शिकवतो का? लीडर झाला म्हणून मला शिकवतो? हे बघा साहेब, सीएमची आमची मीटिंग ठरलेली आहे, त्या वरळीच्या फौजदाराची कशी बदली केली माहिती आहे ना? भोसले, यांच्यामुळे शिक्षा आपल्याला. चांगला सिनियर सब इन्स्पेक्टर म्हणून बढती मिळणार होती, पण नाही राहिलच. आपल्या चौकीतला तो डांगळे, त्याची बढती झाली. डांगळेला काय रेकॉर्ड पण नाही, त्याची सर्व्हिस माझ्यापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे, 4 वर्षांनी, पण नाही डांगळेची बढती झालीच. कारण उघड आहे ना, नाना लटपटी खटपटी करून साल्यानी त्याचा लज्जा जमावलाच. कारण कारण तो ह्यांच्यातला आहे ना, ह्यांच्यातला आहे. हा साहेब बोला. हो हो हो, सोडतो. काय नाही नाही, चोरीचा आरोप आहे, पाकिट मारलंय त्यांनी. हा बर, सोडतो सोडतो सोडतो. उसले पट्टा घ्या. राक्षस कुठनं धरून आणलाय? हा इथलाच आहे का? हा अरे ए, कॉलेजला होतो का? मी मस्ती कशाला करतोस? हवालदार, हाच ना तो ज्याला लय मस्ती चढली होती. घ्या, त्याला रस्त्याला घ्या. हे बघा साहेब, तो फालतू मारामारीत सापडलाय, त्यांच्यातला नाही तो. ए, डोळे वाटारू नको, डोळे वाटारू नको, काळा करीन डोळा, लक्षात ठेव. चला ओ पुढारी, येऊन चला यांना. चल चल रे राजा, चला रे. अरे बसा. असं बेडकासारखं तोंड फुगवायला काय झालं? चहाही न घेता निघाल असतो? तुझ्याशी बोलते मी,
असं मुर्द्यासारखा गप्प का राहिलास? हे बघ, तुला काय करायचं ते कर, मर तिकडे, मला काही म्हणायचं नाहीये. पण माझं म्हणणं एवढंच आहे की तू BA पूर्ण करून टाक. काय मिळणार आहे BA करून? काही मिळेल, नोकरी मिळेल. नोकऱ्या अशा झाडाला टांगलेलं नाही. हे बघ, हल्ली खूप नोकऱ्या मिळतात रिझर्वेशन मधून, मला कशी मिळाली? तिथेही हल्ली वशीला लागतो. असं कसं म्हणतोस तू राजा? हे बघ, जरा अभ्यास करून थोडे बऱ्यापैकी मार्क्स मिळव, तुला सहज कुठेही नोकरी मिळेल. मला नोकरीच करायची नाहीये. मग काय, हमालेगिरी करत फिरायचंय? दलित क्रांती करायची आहे मला. तोंड बघा, दलित क्रांती करणाऱ्यांची हे असलं दाढी वाढून आणि मारामारी करून क्रांती नाही होत. मला माहितीये तू त्या भगवानच्या नादी लागून हे सगळी थेर कर. हे वाटेल ते बोल नकोस. क्रांतीच्या नावावर जेव्हा जीव ओवळून टाकीन ना, तेव्हा कळेल तुला क्रांती म्हणजे काय ती. हे बघ, तुला क्रांती करायची ना, जरूर कर. कोणी तुला नाही म्हणत नाहीये, पण त्याआधी अभ्यास कर, वाचन वाढव, तरच तुला क्रांतीचा अर्थ म्हणजे काय हे कळेल. आणि म्हणूनच म्हणते BA कर पूर्ण, आणि मग काय वाटेल ते कर. सॉरी. काय? पण एक सांगायचं राहिलं. काय? परवा तुम्ही गेलात आणि एक फोन आला होता. परवा शनिवारी संध्याकाळी तुम्ही गेलात आणि फोन आला. मी जिन्यापर्यंत बघून आलो. कुणीतरी नागेश सावंत की कांबळे, मला नीट ऐकू आलं नाही. मी पुन्हा विचारलं तर फोन खाली ठेवलेला. मदत करू का? खरंच तुमची प्रकृती आज ठीक दिसत नाही. नाही, डोकं दुखत होतं माझं, पण आता बरं वाटतं. ठीक आहे, पण संकोच करू नका. Thank you.
फोन आहे तुमचा. फोन आहे. हॅलो. हॅलो इंदू. हां बोलते. सॉरी परवा किती वेळ थांबली होतीस? केव्हा परवा? हा थोडीशी. मी 5 वाजता फोन केला होता. कळलं मला. 6:15 आसपास मी मोकळा झालो. नंतर मनात आलं की पाहो तू आहेस की नाही, पण मग वाटलं की तू थांबली असशील नसशील. बर मग कधी भेटू आता? आज येतेस ऑफिस मध्ये लंचला? नाही नको. हे बघ असं कर, तू तुझ्याच ऑफिस मध्ये थांब, माझं ऑफिस सुटल्यावर मी तिकडे येतो. परवा सारखं उगाच नको. हा नको, कारण मला संध्याकाळी भावाबरोबर जायचंय. बरं मग उद्या परवा फोन करतो. ठीक आहे. आणि हे बघ रागावू नकोस, तुझ्या कविता खरंच आवडल्या. अगं खरंच आपण बोलू कधीतरी. बर हा मग फोन करतो उद्या परत. काय लंचला का? हो. आज कलिग्स दिसत नाही? नाही, तिने दांडी मारली आज. मग माझी कंपनी चालेल का? हो त्यात काय, पण मी डबा आणलेला आहे. मी डबा आणलेला नाही, पण मी दुसरं काहीतरी खाईन. माझ्या डब्यातलं चालेल तुम्हाला? वा का नाही चालणार. चला तर मग, नाहीतरी माझ्या डब्यात दोघी तिघींचं असतंच. वा चला. तुम्ही तुमच्या कविता आणणार होतात ना दाखवायला? हो आणीन की 2-4 दिवसात. कुठे दिलेले आहेत? हो परवा ज्यांचा फोन आला होता ना त्यांनाच. हा म्हणजे ते नागेश सावंत कांबळे. नागेश कांबळे? अरे म्हणजे ते सत्यकथेत कविता लिहितात ते की काय? हो तेच. वा ते तुमच्या ओळखीचे? छानच कविता लिहितात. तुम्हाला आवडतात त्यांच्या कविता? हो मलाही आवडतात. खरं म्हणजे मला त्यांची ओळखच करून घ्यायची. मी देईन ना ओळख करून. चालेल. मग तुमच्या कविता कशा वाटल्या त्यांना? खूप आवडल्या असं म्हणालेत. अरे वा, आता त्यांच्यासारख्या कविता लिहिणाऱ्यांना असल्या तसल्या कविता आवडायच्या नाहीत. छानच असणार तुमच्या कविता. कुणास ठाऊक, पण आवडलं असं म्हणालेत. घ्या ना, बोंबल्याची चटणी आहे. चालेल ना तुम्हाला? चालेल ना. तुम्ही कधी खेंगाट खाल्लाय का? खेंगाट? हा म्हणजे बघा, रात्रीचं जे जेवण उरलेलं असतं ना, म्हणजे भाकरी भात किंवा एखादं कालवण, ते सगळं एकत्र करायचं, चांगलं उकळवायचं आणि त्याला फ्रेश फोडणी द्यायची. खूप छान लागतं. वा आणि माशाचं कालवण असेल तर मग काय, आणखीनच. मी तुम्हाला आणेन एकदा. खाल ना पण तुम्ही? वा 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 वा, नक्की खाईन.
म्हणूनच त्यांना म्हणते एकदा लग्न करून टाका म्हणजे शिस्त लागेल. ऐका आर्टिस्ट, पण वहिनी ते लग्नानंतर त्या शिस्तीचं काही सांगू नका बरं का, नाही तर तुमच्यासारखं व्हायचं यांचं. त्यांचं नाही असं व्हायचं. अगं त्याचं काय सांगतात, तो करणार कोणीतरी केसाचा उकेरड असलेली आमची महारवाड्यातली पोरगी. मग नवरोजी बरोबर जाऊन बसतील तिकडे रमीच्या अड्ड्यावर. असं का म्हणता हो, तुमच्यातल्या शिकल्या सवरलेल्या मुली काय अशा असतात, चांगल्या असतात? काय नाही हो, सगळ्या सारखेच असतात. बरं त्याला आमच्यासारखी बामणाची पोरगी नाही करायची का? त्यांना कुणी दिल हसत हसत मुलगी? केव्हा आलास? म्हणजे काय आम्हाला घरचा रस्ता दाखवतील का हो? काय वा, तुम्हाला कोण देणार नाही, आमच्या जातीतली चालेल. हा अगदी या कपायावर बघा. बघतोच. केव्हा आलास? चॉकलेट कुठे गेलं आमच्या विद्युत? चॉकलेट आईने खाल्लं, खाऊ चॉकलेट खाल्लं आमच्या विद्युत. पुरे हो, बस झाला आता. आणि हा इतका लबाड झालाय ना, काकांच्या डोक्यावर बसलाय. चल ये. हे बघा, म्हणजे आम्ही वाईट का? म्हणजे काका लांबाल का? हो काय लांबाल, काका वाईट. जगदाळे, ए जगदाळे, केव्हा आलास? अरे महाराजा, 2 तास झाले शेवटी विजूची विजूची आईची एंटरटेनमेंट करत बसलो इतका वेळ. कसली एंटरटेनमेंट करताय? हसून हसून पोट दुखायला लागलंय नुसतं. ए जगदाळे, चल जेवायला जाऊ. म्हणजे काय, तुम्ही इथेच जेवणार आहात काका? माझं झालंय देखील. म्हणजे ही देखील शिक्षाच का? चला जगदाळे, काहीतरीच. हा काकांना विचारा माझ्या आजचं मटण कसं होतं ते, नाही त्यापेक्षा तुम्ही अधिक खा मगच म्हणा. बर बाबा, चुकलं आमचं. आओ वहिनी, कशाला जेवण वगैरे आता? त्यात काय, तुमचे मित्र आले होते कुलूप बघून तसेच निघाले, म्हटलं बसा थोडा वेळ. मग काय, विजू लगेच गेला त्यांच्याकडे, मग चॉकलेट झालं. आणि विजूच्या मम्मीचं पण. मी स्वयंपाक करत होते, म्हटलं जेवूनच जा. तसंही एरवी काका आमच्याकडे यायला लाजतात नाही का? झालं म्हणजे आम्ही निर्लज्ज का? पण म्हणून तर आम्ही सुखी आहे की नाही? विजू, ते जगदाळे काकांचे केस ओढ बरं, फार हसवतात ते आपल्याला नाही का? अरे बापरे, मग चॉकलेट नाही मिळणार. चॉकलेट नाही मिळणार विजूला पण आणि विजूच्या आईला पण. चला जेवूयात, पानं वाढते.